खोटा मुक्का पाहणी अहवाल तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई होण्यासाठी देवानंद कुळसुधर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर बुलढाणा येथे आमरण उपोषण. बुलढाणा शेतातून महसूल दप्तिरी कोणतीही नोंद नसताना बेकायदेशीरपणे संगनमत करून देवानंद कुळसुधर यांच्या मालकीच्या शेतातून अंदाजे 15 फूट रुंद 100 फूट लांब असा रस्ता खोदून त्यांच्या शेतीचे नुकसान करण्यात आलेले आहे. अर्जदार कुळसुधर हे ज्या लोकांनी बेकायदेशीर रस्ता खोदला आहे अशा लोकांचा अमळापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता तक्रार देऊनही पोलीस प्रशासनाने कोणतीही चौकशी केली नसल्याचे अर्जदाराकडून सांगितले जात आहे. उलट ज्या विघ्न संतोषी लोकांना बेकायदा रस्ता करून शेतीचे नुकसान केले आहे अशा लोकांना पोलीस पाठीशी घालत असल्याचे बोलले जात आहे. नारायण कोकणे व इतर त्यांच्यावर आजपर्यंत अर्ज फाटे देऊन सुद्धा कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. ठाणेदार इतर लोकांना पाठीशी घालत ठाणेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत अशी विनंती अर्जदार यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. सदर उपोषणाला 5 दिवस उलटूनही गेले आतापर्यंत शासनाने कोणती दखल न घेतल्याचे दिसून आले आहे. सदर शासन बेजबाबदारपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कधी कारवाई करणार याकडे कुळसुधर यांचे लक्ष लागलेले आहे. सी न्यूज साठी आम्रपाल वाघमारे बुलढाणा. या लोकांनी जे नारायण राजाराम कोकणे आणि इतर यांनी जे गोंड खनिज काढलेलं आहे यांच्याकडे कुठल्या प्रकारची रॉयल्टी नसताना गोंड खनिजामध्ये काय काय काढलं ते त्यांनी मुरुम आणि मोठाले दगड काढलेले. अंदाजे किती टाल्या मुरुम असते? 7 ते 17 टाली मुरुम आहे आणि ते बहुतेक म्हणजे नायब संतोष मुंडे आणि यांच्या संगणमतानाच तो विषय झालेला आहे. कारण त्यांच्याकडे पुढं कुठल्या प्रकारची रॉयल्टी नाही आहे काही नसताना सुद्धा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की यांचं संगणमत असायला पाहिजे. गोंड खनिज काढलंय संगणमतान काढलं असं तुम्ही ठाम मत? 100% कारण आणि त्याने प्रोत्साहन दिलं ना. कारण मी ज्यावेळेस तहसीलमध्ये कोणी दिलं गोंड खनिज काढण्याला प्रोत्साहन कोणी दिलं? संतोष मुंडे नायब तहसीलदार चिखली यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं 100% दिलेले. कारण मी ज्यावेळेस जात होतो तहसीलमध्ये त्यावेळेस मुंडेच्या कॅबिनमध्ये हे लोक बसत राहत होते. नारायण राजाराम कोकणे हे जे लोक आहे हे लोक त्या बसत होते. मुंडे त्यांना सुप्रिम कोर्टाचा सल्ला देत होता आणि सुप्रिम कोर्टाचा सल्ला देत असताना त्यांनीच हे सांगितलं. बरं, ज्याच्या प्रयत्नातून किंवा ज्याच्या संगणमतातून गोंड खनिज काढलेलं आहे तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आपण काय करणार? माझं एकच मत आहे की ज्या लोकांना जे वाहनं वापरले जेसीबी असेल ट्रॅक्टर असेल हे त्यांनी तात्काळ जप्त करावे आणि जे गोंड खनिज आहे त्याची रॉयल्टी काढून जितकं काही रॉयल्टी भरेल ती त्यांची वसूल करावी आणि माझ्या शेतातलं दगड आणि मुरुम तात्काळ उचलावा आणि जमीन सपाट करून पेरणीयुक्त व्हावी. मी आमरण पोलीस स्टेशनला मी माझी आई आम्ही रिपोर्ट घेऊन गेलो असता नागेश कुमार चतरकर कोण आहे ठाणेदार आमळापूर आणि PSI पावडर शिंदे पोलीस स्टेशन आमळापूर यांनी 2 वेळेस माझ्या शेतामध्ये स्वतःची गाडी आणून स्वतः पाहिलं. त्यांच्या देखत वाहनं ट्रॅक्टर असेल JCB असेल हे त्यांच्याच देखत असे जात असताना आम्ही त्यांना सांगितलं पण त्यांनी त्यांच्यासाठी काही केलं नाही. ते उलट म्हणतात बा की ह्या हे विषय आमच्या अधिपत्याखाली येत नाहीत. म्हणजे उद्या जर माझ्या शेतातली काही सुळी साहेबांची सुळी चालली किंवा साहेबी सोडून येली कोण होतं याची जबाबदार कोण? जर ठाणेदार असे जर म्हणत असतील त्याचा अर्थ काहीतरी कुठंतरी पाणी मुरते असा मला शंका आहे.